नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत भोसले, सीनियर सायंटिस्ट ॲट हेड कृषी विज्ञान केंद्र परभणी। आज या ठिकाणी आपण कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर याबद्दलचा कार्यक्रम घेतला। मागच्या फेब्रुवारी 2022 पासून आम्ही एक कार्यक्रम राबवत आहोत। तो कार्यक्रम आम्ही खेतीबडी या संस्थेशी निगडीत या संस्थेच्या सोबत आम्ही करार करून हा कार्यक्रम राबवला। मागच्या वर्षभरामध्ये आम्ही जवळपास 63 गावांमध्ये हा प्रकल्प राबवत आहोत। यामध्ये 2000 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही खेतीबडी या प्लॅटफॉर्मवर आम्ही रजिस्टर केलं। त्याच्यामध्ये आम्ही ह्या दरम्यान आम्ही 2000 शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये त्यांना कसा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो व त्यांच्या उत्पादकतेचा कसा वाढ होते याबद्दलचा हा प्रकल्प आम्ही राबवला। त्यामध्ये आम्ही 2000 शेतकऱ्यांना त्यांच्या पर्सनलाइज्ड क्रॉप शेड्यूल तयार करून दिले। यासाठी आम्ही मागील वर्षभरामध्ये जवळपास 40 जास्त शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या। 50 जास्त फील्ड विजिट आम्ही त्या ठिकाणी आयोजित केल्या। यामध्ये जवळपास आमच्या ग्राउंडवरचे 35 फॅसिलिटेटरना मदत केलेली आहे या प्रकल्पामध्ये। आणि वेगवेगळ्या विषयामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांना GIS या उपकरणाचा वापर करून आम्ही त्यांना ॲडवायझरीज दिलेल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांना रिअल टाईम ॲडवायझरी देता आल्या आणि त्यासोबतच आम्हाला शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करता आली। यामध्ये आम्ही मागच्या या वर्षभरामध्ये 2000 शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रकल्प राबवला असता आम्हाला असे दिसून आले जवळपास 15-20% त्यांच्या कॉस्टमध्ये रिडक्शन झालेले आहे इनपुट कॉस्टमध्ये। त्यासोबतच जवळपास 30-35% उत्पादनात वाढ या ठिकाणी भेटलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॉप लॉस रिडक्शन जे आहे जवळपास ते 25-30% पर्यंत आहे। यामध्ये आम्हाला विशेष करून जे ऑडिओ व्हिडिओ बेस्ड डिलिव्हरी होती आमच्या ॲडवायझरीच्या 200+ अशा आम्ही ॲडवायझरीज डिलिव्हर्ड केलेल्या आहेत। आणि स्पेशल 50+ आम्ही NDVI बेस्ड ॲडवायझरीज पण त्यांना आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत। या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना रिअल टाईम ॲडवायझरी भेटल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ झालीच आहे, त्याबरोबर त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा बचत झाली आहे। त्यामुळे हा प्रकल्प अतिशय उत्कृष्ट आहे, शेतकरी यावर समाधानी आहे। आणि या वर्षीचा प्रकल्पाचा अनुभव पाहता पुढील वर्षी शेतकरी याचा उपयोग करतील यासाठी मी खूप आशादायी आहे। आणि कृषी विज्ञान केंद्र भविष्यामध्ये खेतीबडीसोबत काम करण्यास इच्छुक आहे। मी यासाठी सर्वांनाच खेतीबडीची टीम तसेच कृषी विज्ञान केंद्राची सर्व टीमला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांना मी गुड विशेषतो। थँक्यू।